माझे नाव शैलेजा राजेंद्र दळवी, उपासना केंद्र टिळकनगर. माझा अनुभव म्हणजे गेल्या वर्षी कोविडचा सांगते मी. 27 एप्रिल रोजी माझी सासूबाई पॉझिटिव्ह आल्या आणि म्हणून मग आम्ही रिपोर्ट चेक करायला गेलो. त्याच्यानंतर त्यांना ॲडमिट केलं दुसऱ्या दिवशी 28 तारखेला. डॉक्टर म्हणाले तुम्ही दोघांनी नवरा बायकोनी पण चेक करा. तर आम्ही दोघेही पॉझिटिव्ह आलो. 29 तारखेला आम्ही दोघे पॉझिटिव्ह, पण माझ्या दोन्ही मुली निगेटिव्ह आल्या. त्यांचे पण रिपोर्ट घेतले होते आम्ही, निगेटिव्ह आल्या. सासूबाईंना ॲडमिट व्हायला सोमया हॉस्पिटलला आम्ही ॲडमिट केलं. त्याच्यानंतर मी 2-3 दिवसांनी उपासना चालू होती 8 वाजता बापूंची नेहमी रेग्युलर. तर बापूंना म्हटलं तुम्ही 31ला जेव्हा आपलं प्रोग्राम झाला त्यावेळेला म्हणाला होतात की तुम माझ्या भक्तांवर आलेल्या संकटाला मी वाकड्या याने उभा राहीन. असं मी म्हणते ना म्हणते तोपर्यंत उपासना माझी बंद झाली. समोरून मला फोन आला की तुम्हाला काही त्रास होतो आहे का, ऑक्सिजन लेवल काय त्रास होतो, ऑक्सिजन लेवल खाली झाली आहे का, किंवा काही श्वास घ्यायला त्रास होतो आहे का. मी म्हटलं नाही, मला असं काही होत नाही आहे, फक्त मी बोलली तुम्हाला असं. त्या समोरून मला रिप्लाय आला की असं असं काही त्रास होतो आहे का. तर तो एक अनुभव असा. आणि त्याच्यानंतर सासूबाई माझे त्या काळात 14 दिवसात माझी छोटी मुलगी आहे ती थोडीशी ॲबनॉर्मल आहे, पण तिला एकदाही असं वाटलं नाही की आपले मम्मी पप्पा क्वारंटाईन आहेत मग त्यांच्याजवळ जावं. तर ती आपली लांबच होती, हे बापूनीच तिला ठेवलं होतं. तिला सांगत होती की यायचं नाही जवळ, कोरोनारूपी राक्षस आपल्याकडे आलेला आहे, त्याच्याकडे यायचं नाही. म्हणून ती लांबच होती. पण नंतर सासूबाईंची तब्येत जरा बिघडत गेली, म्हणून मग एक दिवस त्यांना टॉयलेटचा खूप प्रॉब्लेम होत होता, तर त्या अस्वस्थ झाल्या. हॉस्पिटलमधून फोन आला आम्हाला आणि त्या खूपच रडायला लागल्या की मला काहीच त्रास होत नाही. परत मी फोन कट केला आणि मी बोलली अरे बापरे, आता या आजीचं काय करायचं, कसं होणार. तेवढ्यात परत मला फोन आला समोरून की काय काय झालं, आजीचं वय काय, डॉक्टर आहेत ना बघायला, तू कशाला त्रास घेतेस. थोड्या वेळाने 2 तासांनी हॉस्पिटलमधून फोन आला, एनिमा दिला, आजीला रिलीफ मिळाला. तेव्हा आपला हा बापू आपल्यासाठी सतत आपल्याबरोबर असतो हे मला त्यावेळेला जाणवलं. हरिओम श्रीराम अंबज्ञ.